गोवा मांबो येथील मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांकडून उपचारासाठी शुल्क घेतले जाते. या विरोधात 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आरपीडी कॉलेजमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुढील दिशा ठरणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेबाबत झालेले आतापर्यंतच्या शासनाचे दुर्लक्ष यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णांना गोवा बांबोळी येथे अवलंबून राहावं लागतं. परंतु पूर्वी गोव्यामध्ये मोफत सेवा होती, आता 1 जानेवारी 2018 पासून त्या ठिकाणी फी घेतली जात आहे. ही बाब दुर्दैवी आहे. गोवा राज्यामध्ये सिंधुदुर्गचा वेळोवेळी वर्षानुवर्षे रुग्ण घेऊन नातेवाईकांना जावं लागतं. त्यामुळे आज लोकांची भयानक अशी दुर्दशा झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या भारत देशात प्रथम क्रमांकावर आहे. शिक्षण क्षेत्रात प्रथम क्रमांक भारत देशात आहे. स्वच्छता अभियान प्रथम क्रमांक, पहिला स्वच्छता जिल्हा झाला तो सिंधुदुर्ग जिल्हा. असा हा सुजलाम सुफलाम जिल्हा असं असताना आमच्या जिल्ह्यातील रुग्णांना दुसऱ्या राज्यात का म्हणून अवलंबून राहावं लागतं? ही सर्व राजकीय नेत्यांची आणि आता जे शासन आहे त्यांची, फडणवीस सरकार आहे, त्यांनी गांभीर्याने या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी गोव्याला आम्ही ज्यावेळी घेऊन जात होतो त्यावेळी आम्हाला गोव्यात सहकार्य मिळत होतं. आता 1 जानेवारी तिथे फी आकारली जाण्यामुळे गोरगरीब जनतेचं नुकसान होणार आहे आणि गोवा राज्याने सुद्धा आमच्यावर अन्याय केला आहे. असा अन्याय केला आहे की ज्यावेळी बांदोडकर मुख्यमंत्री होते त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आणि कारवार जिल्हा हे दोन जिल्हे घेऊन त्याने केंद्र सरकारची त्या मेडिकल कॉलेजसाठी परवानगी घेतली आणि त्यानंतर ते हॉस्पिटल सुरू झालं. असं असताना आमचा तिकडे अधिकार असताना सुद्धा गोवा राज्याने ही अशी आमच्यावर हेळसांड प्रकरणाची जी दुर्लक्ष केल्याची जी बाब आहे ती गंभीर बाब आहे. दुसरं म्हणजे महाराष्ट्रातून आम्ही त्यांना पैसे का भरणार? 70% पाणी आज गोव्याला जातं, 20% महाराष्ट्रातून जाते. MD आज जे गोवा राज्यात बांबळीमध्ये MD जे आहेत ते आमच्या महाराष्ट्रात येऊन MD करतात. गोव्यात काही तशी सुविधा नाही. असं असताना आमचे पर्यटन 1,00,000 रुपये दिवसाला तिकडे खर्च करून पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातले व महाराष्ट्रातले त्या ठिकाणी जात असतात. असं असताना सुद्धा आमच्या जिल्ह्यावर किंवा आमच्या महाराष्ट्र राज्यावर हा जो अन्याय आहे हा सूडबुद्धीचा अन्याय आहे. आणि मी तर असं म्हणेन की ह्यापुढे हे आज उद्या जो आमचा बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी हा जो आमचा महामेळावा आयोजित केला आहे राणी पार्वतीदेवी हायस्कूल आरपीडीच्या पटांगणावर जो मेळावा आयोजित केलेला आहे ती पूर्वी सुरुवात आहे आणि ह्याच्यानंतर ह्या आंदोलनाला जी दिशा पुढे कंटिन्यू चालू राहणार जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक सुसज्ज गोव्या धरतीसारखं जे कर्नाटक किंवा गोव्यासारखं हॉस्पिटल होत नाही, सुसज्ज हॉस्पिटल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. आणि जर भविष्यात या सरकारने याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर या सरकारला सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या जिल्ह्यात मातब्बर नेते आहे त्या सर्वांनी आज एकत्र येण्याची गरज आहे आणि या सर्वांसाठी माझी एक कळकळीची विनंती आहे की सर्वांनी यात कुठल्याही प्रकारे राजकारण न करता आणि हे आंदोलन दडपण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने कृपया यात हस्तक्षेप करू नये ही माझी सर्वांना विनंती आहे. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि उद्याच्या महामेळाव्याला आमची दिशा काय बोलायचं आणि काय ते उद्या मी सगळं जाहीर करेन. जास्त ह्या विषयात मी जास्त आता बोलणार नाही.